राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4.5 तास चौकशी केली. यावेळी एसीबी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एसीबीने राजन साळवी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार ते अलिबाग कार्यालयात बुधवारी चौकशीसाठी हजर झाले. यानंतर एसीबीच्या अलिबाग कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशी सुरू झाली. त्यानंतर 4:30 वाजता चौकशी पूर्ण झाल्यानंतर साळवी कार्यालयाबाहेर आले. फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी जाहीर करण्यात आलेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार 2021 सरकारने सोमवारी रद्द केल्याने वादाला तोंड फुटलंय. माजी माओवादी विचारवंत कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी राज्य सरकारचा पुरस्कार देणं म्हणजे नक्षल चळवळीला सरकारच्या मान्यतेचा शिक्का ठरेल असं म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी पुरस्कार रद्द केल्याचं समर्थन केलं. दीपक केसरकर म्हणाले, निवड समितीचा निर्णय प्रशासकीय कारणास्तव बदलण्यात आलाय, तसेच समितीही बरखास्त करण्यात आली आहे. कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठीही पुरस्कार म्हणजे नक्षल चळवळीवर आणि त्यांच्या हिंसक कारवायांवर समर्थन दिल्यासारखं. राज्य सरकारने कोबाड गांधी यांच्या मराठी अनुवादाला दिलेला पुरस्कार रद्द केल्यानंतर साहित्य क्षेत्रातून सरकारच्या निषेधाचा पूर आलाय. ज्येष्ठ लेखक डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुरस्कार रद्द प्रकाराचा निषेध करून भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलंय. तसेच हा लोकशाही प्रक्रियेचा अपमान असल्याचं नमूद करत पुरस्कार निवड समितीच्या 4 सदस्यांनी राजीनामा दिला. लेखिका अणघा लेले यांना फ्रॅक्चर फ्रीडम या अनुवादित पुस्तकासाठी देण्यात आलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केलाय. हा पुरस्कार रद्द करून राज्यात अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय. हे सरकार साहित्य आणि संस्कृती क्षेत्राला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय. पुस्तकाला मिळालेला पुरस्कार राज्य सरकारने परत घेतल्यावरून वाद निर्माण झाला असून साहित्यिकांनी सरकारचा निषेध म्हणून पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेक करणाऱ्या मनोज गरबडे याच्यासह तिघांना जामीन मंजूर करण्यात आलाय. चिंचवडमध्ये पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली होती. घटनेनंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी मनोजसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती. शाई फेक करणाऱ्या तिघांवर 307 कलमासह इतर कलमे लावण्यात आली होती. विरोधकांनी भाजपवर टीका केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न हे कलम काल मंगळवारी कमी केलं. दरम्यान या तिघांनाही आज जामिनावर सोडण्यात आलं. गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विक्रमी विजय नोंदवलाय. गुजरात निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने 150 हून अधिक जागा जिंकल्या. दिल्ली महानगरपालिका आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला असून भाजपने आता 2023 मध्ये होणाऱ्या 9 राज्यातील निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी दक्षिण भारतातील ईशान्येतील 4 राज्यांसह राजस्थान आणि मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये 3 मार्चमध्ये निवडणुका होणार आहेत. या 3 राज्यांमध्ये विधानसभेच्या 60-60 जागा आहेत. या 3 राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यासह बिहार भाजपच्या नेत्यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यातील दारूबंदी धोरणासह पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. बनावट दारूच्या बेकायदेशीर विक्रीमुळे वारंवार मृत्यू होतात. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले त्यामुळे दारूबंदीच्या धोरणाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे असं अनेक भाजप नेत्यांनी म्हटलं. कुमार यांनी या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यानुसार निर्णय घ्यावा असं गिरिराज सिंह यांनी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितलं. उत्तर प्रदेशातील बाहुबली राजकीय नेता मुख्तार अन्सारी याला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. 5 वेळा आमदार राहिलेला अन्सारी याला आज ईडीने ताब्यात घेतलं. त्याला प्रयागराज येथील न्यायालयात हजर केल्यानंतर प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या फौजदारी कलमा अंतर्गत ईडीने त्याच्यावर पुढील कारवाई सुरू केली आहे. तसा आमदार मुलगा अब्बास अन्सारी यालाही ईडीने प्रयागराज येथील सब झोनल कार्यालयात चौकशी केल्यानंतर अटक केली. न्यूझीलंडमध्ये 2008 सालानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना आजीवन धूम्रपानास बंदी घालणारा कायदा करण्यात आलाय. मंगळवारी या कायद्याच्या विधेयकाला संसदेत मंजुरी देण्यात आली. आरोग्य मंत्री आयुषा वैराल यांनी हे विधेयक संसदेत मांडलं. दूरविरहित पर्यावरण आणि नियमन कायद्यात दुरुस्ती करून हा कायदा करण्यात आलाय. या कायद्यामुळे 1000 लोक दीर्घकाळासाठी आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतील. धूम्रपानामुळे होणारे रोग न झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर होणारा $5 अब्ज न्यूझीलंड डॉलर इतका खर्च देखील वाचणार आहे असंही वैराल यांनी सांगितलं.
जागतिक फुटबॉलचा स्टार खेळाडू लियोनेल मेसी आणि नवोदित परंतु हनुमान जुलियन अल्वाजेर याच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर बलाढ्य अर्जेंटिनाने यंदाच्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. अर्जेंटिनाच्या बचावपटूंनी या सामन्यात क्रोएशियाची गोल करण्याची एकही संधी यशस्वी होऊ दिली नाहीये. पहिला तसेच दुसरा हा फेक क्रोएशियाच्या हाती काही लागलं नाही. मेसीने दिलेले पासेस तसेच ड्रिबलिंग या संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त लक्षणीय ठरलं. या सामन्यात मेसीने एक तर अल्वाजेरने दोन गोल केले. हा प्रत्येक गोल थक्क करून टाकेल अशा नियोजनातून केला गेला. त्याचवेळी मेसीच्या अर्जेंटिनाला बलाढ्य संघ का म्हणतात ते देखील चाहत्यांना कळून चुकलं.